पण हल्ली काय झालंय, आपल्याकडे तुझी फिल्म आली की त्याच्यावरून समाज माध्यमांना एकदम उधाण येतं. ते सैराटच्या वेळेला बघायला मिळालं होतं खूप प्रकर्षानं, आणि आत्ताही ते तसंच बघायला मिळतंय. तर त्याच्याकडे तू कसा बघतो आता हे? एक तर ह्याला हे म्हणजे माझा बेसिक प्रश्न पडतो की माझ्या मनात प्रश्न येतो की हे कशामुळे होत आहे, माझी फिल्म म्हणजे मी काय काय करतोय की असं असे चर्चा होते. आणि इतर फिल्मच्या अनुषंगानं पण नक्कीच होत असेल, आणि ते त्याच्या ह्यात काय फरक आहे, तर त्याचा पण एक अभ्यास असा करायला पाहिजे कोणीतरी शहाण्या माणसानं की नेमकं काय घडतंय आणि काय चर्चा होते. आणि ते मला पण मी पण उत्सुक आहे की कुठं ट्रिगर होत आहे, काय ट्रिगर होत आहे. आणि ते जातीवरून बऱ्याचदा म्हटलं जातं की नागराज जातीवादी आहे आणि हे करतो. तर आपल्याकडे कसं आहे की तुम्ही जातीचा विषय काढला, तुम्ही आजाराचा विषय काढला तर तुम्हीच खुनी आहात. डॉक्टर म्हणले तुम्हाला की तुला जरा खोकला जास्त आहे की तुम्ही डॉक्टरच्या जीवावर उठता, अशी परिस्थिती आपल्याकडे आहे. म्हणजे मी डॉक्टरही अर्थानं मिले थोरही अर्थानं अजिबात बोलत नाही, पण तुम्ही कुठलाही मुद्दा मांडला की त्याच्या विरोधात माणसं म्हणजे तूच जातीवादी असं ठरवून टाकतात. ते मला म्हणजे आता आपण इथं सगळे बसलेले आपण कोणीच स्वतःला मूर्ख समजत नसेल, म्हणजे त्यात काही घ्यायला शक्यतच नाही. पण जर आपण समर्थाने लिहिलेली मूर्खाची लक्षणं वाचायला लागलो की अचानक कळते की ह्यात दोन चार लक्षणं आहेत आपले, आणि तोवर आपल्याला वाटत नाही, पण अचानक ते वाचायला की भीती वाटायला लागते. मग कदाचित मी त्या समर्थांच्या त्या गोष्टीच्या विरोधात पण जाऊ शकतो असं नसतं रे, जर ते जाहीर असेल. म्हणजे मला तसं वाटतं बऱ्याचदा. मला एक लहानपणीचा किस्सा आठवतो आहे, म्हणजे माझे मित्र आहेत, आम्ही स्टडी रात्री झोपायला ह्याला जायचो शाळेत, आणि तिथं अभ्यास करत बसायचं. अभ्यास काय आम्ही लय अभ्यास वगैरे अजिबात नव्हतो, तर आम्ही मध्येच कुठेतरी पिक्चरला जा रात्री 9 ते 12 आणि मग 12 वाजता यायचं. ते एकदा असं आलो तर आमची अंथरूण गायब होती. मग आमची अंथरूण गायब आम्हाला आता आलोय झोप लागली आणि थंडीचे दिवस अंथरूणच नाही. मग आम्ही सगळीकडे शोधली कुठं कुठं अंथरूण काय नाही. मग तिथं जे शिपाई होते त्यांना विचारलं की आमची अंथरूण आहेत, म्हणजे बघा कुठे गेलेत. तर ते मला अंथरूण कुठं जाणार दुसरं, आणि दुसऱ्यात आम्ही 5-6 जण होतो. मला एक तावट आलं की ह्यांच्याकडे अंथरूण आहेत, ह्यांनी लपवलेत. मग म्हटलं अंथरूण देऊन टाका कोणी जाते सांगा तुम्ही, त्यांनी काय ऐकलं नाही. मग आम्ही दोघं तिघं एक दुसरा माझा मित्र आहे, आम्ही बोललो बसलो थंडी तसं जरा, आणि बसल्या काय केलं अंथरूण लपवण्याच्या नावाने शिवाय द्यायला सुरुवात केली. तर बसलो आणि म्हटलं त्याच्याने अंथरूण लपवायला जे आईला, आणि एक झालं की दुसरी शिवी असं कचकून आम्ही शिवाय द्यायला. तर ती शिपाई चिडलं, ते म्हणतात मग शिवायची काय कारण आहे, म्हणलं आम्ही तुम्हाला कुठे देतोय, अंथरूणच्या लपवले त्याला शिवी देतोय. आणि त्याला काय ते अस्वस्थ व्हायला लागलं. मग आम्ही म्हणलं असं कसं असतं, इतकं ना कोण मूर्ख आहे ज्याने अंथरूण लपवले, आणि ते त्याला लागू पडायला लागलं. मग ते म्हटलं धरा तुमच्या अंथरूण तुम्ही काय, आणि म्हणजे भरपूर चर्चा झाली की तू शिवाय घालायला द्यायची का, म्हणजे आम्ही तुम्हाला कुठे देतोय, तसं नसतं करायचं. मला बऱ्याच वाटतं की समजा तुम्ही म्हणजे समर्थांनी मूर्खाचे लक्षण लिहिले ती मला लागू पडले तर मी स्वीकारायला पाहिजे किंवा त्यात दुरुस्ती करायला पाहिजे. कोणीतरी तुम्ही जर लपवलं नाही तर तुम्हाला दचकून पुढे यायची गरज नाही. आणि माझ्या फिल्ममध्ये कुठं असा एक तुम्ही सांगा सगळी शहाणी माणसं आहेत, मी ऐकीन. फेसबुकला कोणतरी लिहिते मी त्याची कधी कदर करत नाही. माझ्याजवळ लय शहाणी माणसं आहेत, सगळ्या जातीची माणसं आहेत, हे तर बसलेली सुद्धा सगळ्या जातीची माणसं आहेत. ह्यांनी माझा कान धरला, माझ्या मित्रांनी माझा कान धरला की नाकात चुकतो यार तो, मी ऐकीन. आणि तुम्हीसुद्धा कुणी जाणत्या माणसानं मला बोलून सांगितलं की नागराज तुझा अप्रोच चुकीचा आहे, तुझा दृष्टिकोन चुकीचा आहे, तुझ्यात काहीतरी विकार आहे, द्वेष आहे, कळलं का, तर मी दुरुस्त करेन. आणि स्वतः मी कुठल्याच जातीचं मला मानत नाही, त्यामुळे मला कोणी मानू नये. मी अमुक एका जातीत जन्म घेतला हा डाटा माझ्याकडे आहे, तो डाटा म्हणूनच घेतो मी, आणि दुसऱ्याचा डाटा पण घेतो. कारण डाटा जोवर सगळाच जाळत नाही तोवर डाटा ठेवायला लागणार आहे. ह्या डाटात एक गोंधळ म्हणजे नाव आडनाव लपवतो अलीकडं, म्हणजे नागराज यम असं केलं तरी, किंवा माझ्या बापात नागराज पोपटराव मंजुळी मी लपवलं तरी ते तुम्हाला माहिती घ्यायला लपवलंय. ते कुंकवाच्या आड कसं ते कुंकू पुसलं तरी ते गोंधण दिसतं, तशी जात दिसत राहते. त्यामुळे तुम्ही डाटा जोर सगळा डाटा डिलीट होत नाही, तो डाट्याला ॲडजस्ट करत 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 ते डिलीट करायला लागणार आहे. आणि कुणीतरी ते डाट्याचा विषय काढला की त्याला जातीवादी म्हणणं हेले चुकीचं. मग बाबासाहेब मग जातीवादी झाले, सगळे विचारवंत जातीवादी झाले ज्यांनी ह्याच्यावर काम केले, महात्मा गांधींपासून सगळ्यांनी, मग तेच झाले. आणि मला खरंच सांगा, मी सगळ्यांना विनंती करतो ह्या माध्यमातून की माझं कुठं चुकतं आहे नेमकं काय, नीट सेन्सिबली आणि समोर येऊन सांगायचं. फेसबुकवर नका सांगू मला, तुम्ही सांगा. फेसबुकवर अगदी माणसाने उड्या पडल्या तरी मला फरक पडत नाही, कारण की ती माध्यम अजिबात गंभीर नाही. लोक मी काल परवा पण म्हणलो त्याचं, लोक घर बसल्या बसल्या काही लिहितात, म्हणजे ह्याचं नाही की सगळेच थ्रिलर लिहितात, काही लोक सेन्सिबल पण लिहितात. त्यांचं मी ऐकेन आणि माझ्यात काही दुरुस्ती करण्यासारखं असेल तर करेन, पण माझ्यात विकार नाही. मी कोणाच्या विरोधात नाही, मी जातीच्या विरोधात आहे, प्रत्येक जातीच्या, म्हणजे माझ्याही जातीच्या मी विरोधात आहे. आणि जो जो जात पाळतो जातीवरून धर्मावरून जे एकमेकाला हिन होतं त्याच्या मी विरोधात आहे.
जो बाबासाहेबांच्या शिवाजी महाराजांच्या शाहूंच्या फुल्यांच्या कर्वेंच्या जगातल्या अजून जेवढी काही उन्नत विचारसरणीच्या विरोधात आपण जे वागतो मला वाटतं ते चुकीच आहे. मी त्या बाजून उभा राहायचा प्रयत्न करतो. मी इतका शहाणा नसेल, मला अक्कल नसेल, पण मी ह्याच्यावर विश्वास ठेवतो की मला दिवसेंदिवस काहीतरी कळत जाईल. पण असं एकदम तुम्ही डिस्कार्ड करू शकत नाही, कोणाला ऐकून घेतलं पाहिजे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.